आज ऑनलाईन शिक्षण हे उपलब्ध करत असताना मुख्याध्यापक संघ त्याचबरोबर एस पेन आणि बी न्यूज यांच्यामार्फत हे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. या ऑनलाईन शिक्षणामध्ये माझ्याकडं घटक देण्यापूर्वी वर्गसमीकरण हा एक घटक दिलेला आहे. वर्गसमीकरण हे प्रकरण दिलेलं आहे. वर्गसमीकरण बोर्डाच्या दृष्टीनं 12 मार्कासाठी हे प्रकरण आहे. आता हे वर्गसमीकरण पाहत असताना या वर्गसमीकरणामध्ये सुरुवातीला काही आमच्या सहकारी गणित शिक्षकांनी वर्गसमीकरण कसं ओळखायचं, वर्गसमीकरणाची व्याख्या, त्याचबरोबर वर्गसमीकरणचं सामान्य रूप आपण या ठिकाणी पाहत असताना इथं एक अवयव पद्धतीमध्ये एक उदाहरण दिलं असेल, ते उदाहरण सोडवणे अवयव पद्धतीनं. त्यानंतर दुसरी एक मेथड प्रश्नपत्रिकेमध्ये 10वीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दुसरा प्रश्न असतो, त्या 2 मार्काचा एक प्रश्न असतो, कृती करा. आणि ह्या कृतीमध्ये वर्गसमीकरणाची उदाहरणं असतात, त्याचबरोबर काही शाब्दिक उदाहरणसुद्धा असतात. तर सुरुवातीला आपण सांख्यिकी अशा पद्धतीने म्हणजे संख्यात्मक अशा प्रकारचे उदाहरण घेऊ. तर उदाहरण आपण घेऊ, x² + x - 20 = 0. मग यामध्ये परत आपल्याला दिलेलं समीकरण ax² + bx = 0 या स्वरूपात आहे. मग a = 1, b = 1 आणि c = -20 ही किंमत आपल्याला मिळते. आता -20 मग a * c यांचा अगोदर आपल्याला गुणाकार करायचा आहे. मग आता 1 * 20 गुणाकार येणार -20. आता -20 या संख्येचे 2 संख्या असे ग्रुप करायचे किंवा गट पाडायचे की त्यांचा गुणाकार -20 आला पाहिजे आणि बेरीज ही मधल्या पदाच्या सहगुणका इतकी आली पाहिजे. तर -20 आपण पाहत असताना आपण सहज म्हणतो 4 * 5 = 20. मग 4 * 5 = 20 आता चिन्ह कोणतं द्यायचं आहे? गुणाकार आपण इथं केला, 4 * 5 = 20 आला, परंतु चिन्ह द्यायचं आहे आणि आपल्याला इथं कोणतं पद पाहिजे? सहगुणक 1 पाहिजे आपल्याला, एक्सचा सहगुणक 1 पाहिजे. आणि म्हणून मोठ्या संख्येला चिन्ह आपण अधिक देऊ आणि लहान संख्येला चिन्ह वजा देऊ. तर 5 - 4 = 1, 5 - 4 = 1. आणि म्हणून आपण हे समीकरण x² + 5x + 4x + 20 = 0 या स्वरूपामध्ये लिहिलं. आता हे लिहिल्यानंतर परत या जोडी आपल्याला इथं करता येते आणि सामायिक अवयव हा शोधता येतो. तर पहिला सामायिक अवयव येईल इथं एक्स. मग एक्स व पद घेतल्यामुळे इथं फक्त राहील एक्स. त्यानंतर इथं राहील फक्त 5, एक्स बाहेर घेतल्यामुळं वजा. आता 4 - 20 भाग जातो, 4 * 5 = 20 म्हणून 4 आपण कंसाबाहेर घेऊ. एक्स कंसाबाहेर वजा चिन्ह आहे म्हणून इथं चिन्ह आपण बदलतो. मगाशी अधिक होतं ते वजा केलं होतं, आता इथं वजाचं अधिक करायचं आहे. 4 * 5 = 20 = 0. आता x + 5 हे 2 वेळा आलंय, ते आपण एकदाच घ्यायचं असतं. आणि म्हणून x + 5 दुसऱ्या कंसामध्ये x - 4 = 0. आता इथं या 2 संख्येत 2 अवयव मिळाले, त्याच्यापैकी आपण मगाशी पाहिलं तर 2 संख्येचा गुणाकार 0 असेल, तर 1 संख्या 0 असेल, इतर संख्या दुसरी असेल. त्याच पद्धतीनं x + 5 = 0 किंवा x + 4 = 0. आता याचं पक्षांतर करायचं आहे, तर पक्षांतर करत असताना x = -5 + 5 काय होतील? -5. किंवा x = -4 पक्षांतर केल्यानंतर -4 होतील. आणि म्हणून वर्ग समीकरणाची मुळे आपल्याला मिळतात वजा 5 आणि
4. या प्रकारे हे समीकरण हे सुद्धा उदाहरण दोन मार्कासाठीच असतं. 27y + 13 = 0. आतापर्यंत आपण पाहिलं एक्स वर्गाचा सहगुणक 1 होता आणि स्थिर पद यांचा गुणाकार केला, परंतु इथं आता वाय वर्गाचा सहगुणक हा 1 शिवाय आहे आणि म्हणून आपण सुरुवातीला a = 2, b = 27, c = 13 ए सी याचा गुणाकार करू आपण. तर 2 × 13 = 26, मतलब 26 या संख्येचे 2 असे संख्या शोधा की त्यांचा गुणाकार 26 आला पाहिजे आणि बेरीज ही मधल्या पदाच्या सहगुणका इतकी आली पाहिजे. 26 × 26 चिन्ह लिहित असताना दोन्हींचं चिन्ह अधिकच असेल आणि म्हणून 26 + 1 = 27. 26 + 1 = 27 आणि म्हणून आपण या ठिकाणी हेच अवयव आपण असं लिहू शकतो 2y² + 26y + y, कारण एक सहगुणक आपण कधी लिहित नाही म्हणून फक्त वाय घ्यायचा, + 13 = 0. आता या दोन याच्यामध्ये दोन ग्रुप केलेत तर याच्यामध्ये सामायिक पद कोणतं येतं, तर 2 या 2 ने दोन्ही संख्येला भाग जातो आणि म्हणून 2, त्यानंतर वाय पद सामायिक आहे, 2y कंसाबाहेर घ्या आणि त्यानंतर इथं राहील पद फक्त वाय अधिक 2 × 2 = 6 + 13. त्यानंतर अधिक आता इतर कोणतं पद येतं, ज्या वेळेला कोणतंही पद नसतं, कोणतंही पद घेता येत नाही, संख्या घेता येत नाही, त्यावेळेला आपण काय घेतो, 1 घेतो आणि म्हणून y + 13 = 0. आता y + 13 दोन वेळा आहे म्हणून ते एकदाच घ्यायचं, y + 13 आणि दुसऱ्या कंसामध्ये राहिलेली पदही दुसऱ्या कंसामध्ये घ्यायची असतात, 2y + 1 = 0. परत दोन संख्येचा गुणाकार 0 असेल तर पहिली संख्या 0, दुसरी संख्या वेगळी असेल. आता इथं मग y + 13 = 0 किंवा 2y + 1 = 0. आता + 13 याचं पक्षांतर करायचं आहे, पक्षांतर करायचं आहे म्हणजे बाजू बदलायची आहे आणि म्हणून y ची किंमत = -13 येईल. किंवा इथं सुरुवातीला 2y = 1 चे - 1 होतील आणि y = आता हे 2 छेदस्थानी जातील 1/2 आणि म्हणून वर्ग समीकरणाची मुळे -13 × -1/2. आता दिलेलं समीकरण ax² + bx + c = 0 या स्वरूपामध्ये नाही आहे म्हणून आपल्याला काही पदं ही उजव्या बाजूला 0 घ्यायचं असतं आणि डाव्या बाजूला सर्व पदं घ्यायची असतात आणि म्हणून आपण 5m² + 22m याचं वजा होतील -22m + 15 = 0. आता परत इथं आपण ए सी यांचा गुणाकार 5 × 15 = 75 + 75. आता 75 या संख्येचे 2 असे गट करा किंवा संख्या अवयव पाडा की त्यांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका इतकी आली पाहिजे. आता इथं चिन्ह कोणतं आहे तर वजा आहे, इथं सुद्धा वजा आहे आणि मग आपल्याला काय करावं लागेल, एक संख्या ऋण असेल आणि एक संख्या धन असेल आणि म्हणून 25 × 75 25 × 75. परंतु आपल्याला इथं सहगुणक पाहत असताना एमचा सहगुणक पाहत असताना तो -22 आहे आणि म्हणून वला इथं चिन्ह वजा द्यावं लागेल आणि याला अधिक चिन्ह द्यावं लागेल, -25 + 3 = मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण बेरीज जर इथं करत असलो
तर मोठ्या संख्येतून लहान संख्ये इथं आपण वजा करायची आहे आणि मोठ्या संख्येचं जे चिन्ह आहे ते चिन्ह द्यायचं असतं. तर 25 मधून 3 गेले 22 वजा 22 आणि म्हणून दिलेलं समीकरण ए बरोबर 5 बी बरोबर वजा 22 सी बरोबर वजा 15 आणि म्हणून अवयव आपल्याला पाहता येतील 5m² वजा 25m अधिक 3m वजा 15 बरोबर 0. आता हे अवयव पाहत असताना याच्यामध्ये आपल्याला जोडी करायला लागते. तर यामध्ये सामायिक पद आपल्याला परत पाहता येतं, 5 ने याला सुद्धा भाग जातो, 5 5 25 आणि म्हणून 5m हे सामायिक पद घेऊ आपण आणि म्हणून इथं राहील m फक्त, वजा 5 5 25 वजा 5 राहतील, अधिक आता इथं अधिक 3 3 सुद्धा 15 भाग जातो आणि म्हणून m वजा 3 5 15 आणि म्हणून 2 कंसापैकी 1 कंस घ्यायचा, m वजा 5 5m अधिक 3 बरोबर 0. परत इथं 2 संख्येचा गुणाकार 0 असेल तर एक संख्या 0 असेल, इतर संख्या वेगळी असेल, तर m वजा 5 बरोबर 0 किंवा 5m अधिक 3 बरोबर 0. m बरोबर वजा 5 याचं पक्षांतर करत असताना वजा 5 चे काय होतील, अधिक 5 किंवा 5m आता अधिक 3 आहे त्याचं पक्षांतर करताना काय होईल, वजा होईल आणि म्हणून वजा 3 आणि m बरोबर वजा, आता हे अंश छेदस्थानी जातील आणि म्हणून वर्ग समीकरणाची मुळे 5 आणि वजा 3/5 वजा 29x + 40 = 0. ए बरोबर 3 बी बरोबर वजा 29 आणि सी बरोबर 40. आता दिलेल्या उदाहरणाचं आपल्याला कृतियुक्त म्हणजे कृती करायची असते, काही कंस दिलेले असतात आणि त्या कंसामध्ये फक्त आपल्याला अंक भरायचे असतात, काही वेळेला क्रिया करायची असते, तेवढ्याच क्रिया आपण तिथं सोडवायच्या असतात, ते बाजूला केलं तर चालतात, फक्त आपण तिथं व्यवस्थित लिहायचं असतं, फक्त पायरी जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला त्या लिहिता येतात. तर आता उदाहरणात इथं आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे, तर यामध्ये AC यांचा अगोदर गुणाकार करू आपण, 3 × 40 = 120 चारित्रिकम 12 आणि 0. आता 120 याची फोड करायची आहे, 120 याची फोड करायची आहे, तर 24 5 20 असे 24 5 20 असे -24 आणि -5 यांची बेरीज -29 येते. मग आता तुम्हाला बोर्डामध्ये काय विचारलं जातं, तर इथं काही कंस दिले जातात, 3x² + परत इथं एक कंस दाखवला जातो, -40 = 0. मग आपल्याला हे समीकरण सोडवायचं आहे, सोडवत असताना इथं संख्या भरायच्या आहेत, तर आपण इथं अवयव पाडलेले आहेत, तर मग इथं -24x + 5x या पायरीला आपल्याला 1 2 कंस सोडवल्यानंतर 1 मार्क मिळतो. आता पहा इथं आपल्याला 2 कंसामध्ये हे शोधल्यानंतर आपल्याला याचा 1 मार्क मिळतो, अर्धा अर्धा मार्क असतो, याला -24x अर्धा मार्क, याला -5x अर्धा मार्क. आता इथं वजा चिन्ह मी बाहेर लिहिलेलं असल्यामुळे इथं वजा लिहित नाही, तर वजा हे चिन्ह अशा पद्धतीने होईल. आता याच्यामध्ये आपल्याला 2 सामायिक अवयव शोधायचे, तर 3 ने 24 भाग जातो, 3x हे कंसाबाहेर येईल, x हे पद राहील, वजा 3 8 24 + 5
तिथं सुद्धा 45 आणि म्हणून एक्स, परत मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं जरी चिन्ह अधिक असलं परंतु कंसाबाहेर वजा चिन्ह असल्यामुळं इथं चिन्ह बदलतं 45 आणि म्हणून याच्या दोन कंसापाई आपण एक कंस घेतो, एक्स वजा 8, तर एक्स वजा 8 बरोबर 0 किंवा 3x इथं रिकामा कंस दाखवला जातो आणि बरोबर 0, मग हे आपल्याला इथंच आहे तेच तेवढं लिहायचं असतं 5, आणि म्हणून एक्स बरोबर 8 किंवा 3x बरोबर 5, एक्स बरोबर ही इथं आपल्याला एक चौक दिलेला असतो तो लिहायचा असतो 5/3, आणि म्हणून वर्ग समीकरणाची मुळे आठ आणि 5/3। आता इथं आपण पहा या उदाहरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो 24x 5x वजा 5 हे 5 भरली संख्या आणि 5/3 ही संख्या भरल्यानंतर हे चार कंस आपण सोडवल्यानंतर आपल्याला अर्धा अर्ध प्रत्येक कंसाला एक अर्धा मार्क असतो। अशा प्रकारे आपल्याला फक्त इथं कृतियुक्त भाग म्हणून हा ओळखला जातो, याला सुद्धा आपल्याला 2 मार्कालाच हे उदाहरण असतं। ठीक आहे, आता उदाहरण आपल्याला दिलेलं आहे 2x² + 2x + 1/2 = 0। तर या समीकरणामध्ये आपल्याला 1/2 ही स्थिर संख्या जी आहे ती आपल्याला छेदस्थानी 2 असता कामा नये आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही बाजूस दोन ने गुणून मग काय होईल, 2 न जर गुणलं तर 2 × 2 = 4x² परत 2 × 2 = 4x आणि 2 × 1 = 2 येणार बरोबर 0। मग आता ए बरोबर सी बरोबर 2, आपल्याला ए सी हा भाग पाहायचा आहे, x² सहगुणक आणि स्थिर पद यांचा गुणाकार करायचा आहे, तर 4 × 2 4 × 2 = 8। आता 8 या संख्येच्या अवयव अशा पद्धतीनं पाडायचे आहेत, सॉरी एक एक पहा, आता परत उदाहरण परत एकदा पाहू आपण, 2x² + 2x + 1/2 = 0। तर 1/2 ही जी स्थिर संख्या आहे ही अंशाने छेद स्वरूपामध्ये आहे आणि म्हणून आपल्याला ते 2 छेदस्थान जे घालवायचे असतील तर दोन्ही बाजूस 2 ने गुणून, म्हणून 2 ने गुणलं तर 4x² + 4x + 2 अंशातले छेदातले निघून जातील आणि फक्त 1 राहील बरोबर 0। मग ए बरोबर 4, बी बरोबर -4 आणि सी बरोबर 1। आता ए सी याचा गुणाकार 4 × 1 = 4, मग 4 चे अवयव पाडायचे आहेत, आता इथं चिन्ह कोणतं आहे, अधिक आहे आणि म्हणून मगाशी आपण पहिल्याच मी सुरुवातीला सांगितलं होतं विद्यार्थ्यांना की वजा वजा काय होतात, अधिक होतात आणि म्हणून 2 अवयव −2 × −2 आणि यांची बेरीज येईल −2 × −2 म्हणजेच −4 आणि म्हणून आपल्याला अवयव पाहता येतील 4x² + 2x + 1 = 0। आता याच्यामध्ये आपल्याला सामायिक अवयव शोधायचा आहे, तर सामायिक अवयव इथं 2 आहे इथं 4 आहेत परंतु आपल्याला 2 हेच भाग घालवता येईल आणि म्हणून 2x हे सामायिक पद घेऊ, 2 × 2 = 4 2x + 2 = 2 वजा ज्या वेळेला कोणताही अवयव नसेल तर काय घ्यायचा, −1 आणि म्हणून इथं येईल 2x कंसाबाहेर जर वजा चिन्ह असेल तर इथं चिन्ह बदलायचं असतं −1 > 1 = 1 होतात बरोबर 0। आता 2x + 1 हा 2 कंसामध्ये सामायिक पद म्हणजे 2 कंस सारखे आहेत म्हणून तो एकदाच कंस घ्यायचा
दोन एक्स वजा एक दुसऱ्या कंसामध्ये दोन एक्स वजा एक बरोबर शून्य। बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका येते की दोन एक्स वजा एक आहे आणि दोन एक्स वजा एक आहे, इथं तरी आपण सामाईक घेतला, परत सामाईक घ्यायचा का? घ्यायचा नाही। आणि म्हणून दोन एक्स वजा एक बरोबर शून्य किंवा दोन एक्स वजा एक बरोबर शून्य, दोन एक्स बरोबर वजा एकचे पक्षांतर केलं तर अधिक एक येतील, किंवा दोन एक्स बरोबर एक छेद दोन किंवा एक्स बरोबर एक छेद दोन। वर्ग समीकरणाची मुळे ही एक छेद दोन आणि एक छेद दोन, या प्रकारे आपल्याला वर्ग समीकरणाच्या ह्या अवयव पद्धतीमध्ये आपण एकूण पाच ते सहा उदाहरण पाहिलीत आणि ह्या सहा उदाहरणाच्या आधारे आपल्याला दोन मार्काची तयारी बोर्डाच्या परीक्षेमध्ये दुसऱ्या आधारे आपल्याला सोपा भाग अवयव पद्धतीनं कमी वेळेमध्ये ही उदाहरण सोडवता येतात। आणि म्हणून जलद मेथड किंवा ज्याला सोपी अशा पदकाची पद्धत म्हणून अवयव पद्धत म्हणून ओळखली जाते। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे पाच चौथा प्रकार आपल्याला पाहायचा आहे, नऊ एक्स वर्ग वजा सोळा बरोबर शून्य। आता हे सुद्धा उदाहरण आपल्याला कृतीयुक्त पद्धतीने सोडवायचं आहे। आता इथं नऊ एक्स वर्ग, नऊ हा एक कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे, सोळा सुद्धा कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे, मग आपल्याला कोणत्या संख्येचा, तर नऊचं वर्गमूळ जर पाहिलं तर ते आपल्याला तीन मिळेल। आणि म्हणून इथं आपल्याला रिकाम्या कंसाच्या ठिकाणी तीन एक्स कंसाचा वर्ग, सोळाचं वर्गमूळ येईल चार, चारचा वर्ग, या पायरीसाठी आपल्याला एक मार्क असतो। आता तीन एक्स वर्ग वजा कंसाचा चार एक्स वर्ग, याच्यामध्ये दोन कंसांच्या वर्गांची वजाबाकी असेल तर आपण आठवीमध्ये पाहिलेलं आहे, दोन वर्गांची वजाबाकी असेल तर पहिल्या कंसामध्ये त्यांची आपण बेरीज घेतो वर्गमळाची आणि दुसऱ्या कंसामध्ये वजाबाकी घेतो। आणि म्हणून तीन एक्स अधिक चार दुसऱ्या कंसामध्ये तीन एक्स वजा चार बरोबर शून्य। आता तीन एक्स अधिक चार या दोन्हीपैकी एक संख्या शून्य असणार आहे आणि म्हणून तीन एक्स अधिक चार बरोबर शून्य किंवा तीन एक्स वजा चार बरोबर शून्य। आता तीन एक्स बरोबर आपल्याला रिकामा कंस दाखवलेला आहे तो भरायचा आहे, अधिक चारचे काय होतील वजा चार, तर ते वजा चार आपण इथं भरू, याला अर्धा मार्क असेल, किंवा तीन एक्स बरोबर चार। आता तीनचं पक्षांतर केल्यानंतर परत काय होईल, एक्स बरोबर तीन, गुणाकाराची क्रिया विरुद्ध क्रिया कोणती, भागाकार, तर चार छेद वजा चार छेद तीन किंवा एक्स बरोबर, इथं आपल्याला सोडवलेलं आहे परंतु आपण ते भरायचं असतं, हे टेक्निक आहे। आणि म्हणून इथं काय येईल, चार छेद तीन, तेच समीकरणाचं वर्ग समीकरणाची मुळे, वजा चार छेद तीन अधिक चार छेद तीन, अशा प्रकारे आपल्याला कृतीयुक्त उदाहरण आपण ती दोन पाहिलीत, इतर मेथडनं आपण उदाहरण चार पाच पाहिलीत। या उदाहरणाचा तुम्ही जर सराव केला तर आपल्याला बोर्डातले जो दुसरा प्रश्न असतो त्या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला जी दोन मार्काची तयारी आहे ती काळजीपूर्वक जर आपण अशा पद्धतीने सोडवलं तर आपल्याला हे दोन मार्क इझी मिळू शकतात। विद्यार्थी मित्रांनो, मी जो अवयव पद्धतीनं वर्गसमीकरण सोडवणे हा भाग घेतल्यानंतर तुम्हाला दोन मार्काची तयारी करण्यासाठी हा भाग घेतला, येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे ह्या अवयव पद्धतीचा अभ्यास करून चांगल्या प्रकारे मार्क मिळवून तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्क मिळावेत ही शुभेच्छा व्यक्त करतो। आणि मी माझं ऑनलाईन भाषण